वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है, खांडे सेंट्रल मॉल जलगाव। नमस्कार, मी गौरी, आपण पाहतात इंडिया अब तक न्यूज मराठी। जळगाव शहरामध्ये नागरिकांसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता व मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना व युवा शक्ती फाउंडेशनतर्फे शिबिर राबवण्यात आलं होतं व या शिबिराचा भरपूर नागरिकांनी लाभसुद्धा घेतलेला आहे व याचा प्रतिसादसुद्धा चांगल्या पद्धतीने मिळाला आहे। तर आपल्यासोबत आहे युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, या शिबिराबाबतीत काय सांगणार तुम्ही? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काहीतरी ठोस आणि सकारात्मक काम व्हावं अशी आमची सर्व जळगाव शहर महानगर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती। शिबिराला प्रेरणा जी मिळाली ती सुरेशदादा जैन माजी मंत्री यांच्याकडनं मिळाली। गुलाबराव पाटील यांचं खूप सहकार्य राहिलेलं आहे। आमच्या शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहे गुलाबरावजी वाघ आणि महानगर प्रमुख शरदजी तायडे यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि सर्व कार्यकर्त्यांचं व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचं मी आभार मानतो की खूप चांगलं इथे त्यांनी सहकार्य केलं आणि भविष्यात पण नागरिकांसाठी आम्ही विविध योजना अशा प्रकारे राबत राहू। तर यावर्षी आपण अल्पदरा शासकीय योजना, लोकांना अल्पदरा शासकीय योजना मिळाव्या असा आमचा प्रयत्न होता। सरकार आपापल्या स्तरावरती खूप चांगल्या योजना लोकांसाठी राबवते पण ते जसं खालपर्यंत जायला हवं ते जात नाही, तर आमचा प्रयत्न तोच होता। 10 विविध योजना जसं आपण बघू शकतात, आयुष्मान भारत ही एक आरोग्याची योजना आहे, महात्मा ज्योतिबा फुले एक आरोग्याची योजना आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्ड आहेत, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन आहेत, त्याच्या व्यतिरिक्त संजय गांधी निराधार योजना आहेत, इंदिरा गांधी योजना आहेत, पॅन कार्ड बनवण्यासाठी पण लोकांना त्रास होतो, मतदान कार्ड सोप्यारीते होत नाही, 2-3 फॉर्म भरल्यावरती पण ते त्यांना मिळत नाही, त्याच्यानंतर स्मार्ट आधार कार्ड आता सुरू झालेले आहेत, तर ते काही लोकांना मतदानमध्ये बदल करायचं असतो, कोणाचा ॲड्रेस चेंज झालेला आहे, कोणाच्या नावांमध्ये करेक्शन असणार आणि त्याच्यात खूप सारे डॉक्युमेंट्स जे असतात, म्हणजे आता जसं आपण इथे फक्त आधार कार्ड असणार, आता आधार कार्ड ठीक आहे पण बाकीचे काही आहेत की उत्पन्नाचा दाखला आणायचा आहे, काही डॉक्युमेंट्स त्यांना तहसीलमधनं घ्यायचे आहेत आणि ते सोप्यारीते त्यांना मिळत नाही, तर आमच्या स्वयंसेवकांनी त्यांना मदत केलेली आहे आणि लोकांचं काम चांगल्यारीते व्हावं असा आमचा प्रयत्न होता। सर, असं आहे की आता हे जे तुम्ही कागदपत्र सांगितलं यासाठी नागरिकांना भरपूर फिरावं लागतं, त्यांना एकाच ठिकाणी जाऊन लगेच त्यांची ज्यांना जे कागदपत्र असतं ते मिळत नाही, तर या ठिकाणी हे जे शिबिर झालं हे किती दिवसांपासून या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे? सर, 21 जानेवारीला आपण सुरू केलेलं होतं, इनिशियली हे 11 दिवसांचं शिबिर होतं पण आपण लोकांचा प्रतिसाद बघता 5 दिवस अजून वाढवले होते, आज 5 फेब्रुवारीपर्यंत आपण ठेवलेलं, आज शेवटचा दिवस आहे। नागरिकांचा खूपच चांगला प्रतिसाद लाभला, एवढे विविध वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, म्हणजे लहान बाळापासून वयोवृद्धांपर्यंत जे योजना आहेत एका ठिकाणी त्यांना मिळत आहेत आणि सर्व गोष्टी खूप सोयीस्कररित्या इथे होत आहेत। बाहेर पण आपण बघा की खूप सारे सेंटर्स आहे असे जे सर्व योजना करून देतात पण पैसे ज्या हिशोबाने घेतले जातात खूपच जास्त आहे, इथे अल्पदरात म्हणजे ज्या गोष्टीला जेवढा खर्च लागणार तेवढा आपण खर्च घेतलेला आहे, कारण की फ्रीमध्ये तुम्ही सर्वांना सर्व काही देऊ शकत नाही आणि लोकांनाही तेवढी व्हॅल्यू नसते, तर आपण इथे अल्पदरात ही योजना दिली आहेत आणि नागरिकांना खूप चांगला याचा फायदा होताना आम्हाला दिसत आहे आणि नागरिकांना यानंतरही म्हणजे शिबिरात संपतंय पण यानंतरही काही मदत लागली तर त्यांनी बिनधास्तपणे शिवसेना महानगरला संपर्क साधावा। अल्पदरामध्ये नागरिकांना भरपूर मोठा या ठिकाणी या शिबिराचा लाभ मिळालेला आहे, ज्या कागदपत्रांसाठी आपल्याला भरपूर फिरावं लागतं, वन नागरिकांना फिरावं लागतं तरी सुद्धा त्यांना लगेचच ते डॉक्युमेंट्स मिळत नाही, पण या शिबिराचा भरपूर लोकांनी लाभ घेतलेला असून या शिबिराचा प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे। कहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अब तक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।